निश्चित होईल, पण आपल्या अंतकरणामध्ये तशी भावना पाहिजे महाराज. आता ज्यांची सुरुवात इथून आहे, कशाचं देवन कशाचं काय, त्यांच्या जीवनाचा कसा उद्धार होईल महाराज. काही लोकांचं वाक्य असतं बघा, यांना काही कामधंदे नाही, उठले का सुटले, काय काम आहे त्यांना, कशाचं देवन कशाचं काय, काय म्हटले, नको मानू देवाला, काहीच पडिक पडलं नाही देवाचं, मानू नको. पण ऐक, देव तुला मानतोय म्हणून तू जिवंत आहे हे लक्षात ठेव. आणि ज्या दिवशी देव तुला मानणार नाही ना, त्या दिवशी याच्या चार पट गर्दी तू या दारात झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढं सत्य आहे. त्यानं मानणं सोडून दिलं का चौघजण कोणी तयार होतात महाराज, आहे की नाही, कारण सगळं त्याच्या हातामध्ये आहे ना. तिघजण मुंबईसारख्या शहरात पूर्ण आयुष्य गेलंय, बघितलं होतं त्यांनी, माणूस म्हणून जन्माला आलोय पण वृत्ती माणसाची दिसत नाही. जगतायत समाजामध्ये पण स्वार्थापोटी. रात्रीच्या वेळेला जर एखादा ॲक्सिडेंट झाला ना महाराज, माणूस रक्ताच्या थारुळ्यात पडलेला असतो, कोणी थांबायला तयार नाही. गर्दी तर भरपूर असते पण उचलायचं कोणी, प्रश्नाची उत्तरं कोणी द्यायची पोलिसांना, नाही. आता कुठंतरी बंद झालंय, पण बराच वेळा लोक घाबरतात, व्हिडिओ शूटिंग काढण्यात गुंग होतात महाराज. अहो तो माणूस मरायला लागलाय, त्याच्या नरड्यातून वाक्य येत आहे, पाणी पाणी पाणी, मी मरायला लागलो, मला पाणी पाजा. लोकांना काही घेणं देणं नाही महाराज, लोक पाणी सुद्धा पाजायला तयार नाही. माणूस आहोत आपण, त्यांनी बघितलंय. आज जर शेजारी जर कोणी, शेजाऱ्याचं काय चाललंय काय माहीत नाही, गावाकडे अजूनही नाळ जोडलेली आहे, एखाद्या व्यक्तीवर प्रसंग आला ताख गाव धावून येतं. पण अजूनही तुम्ही बघा, सिटीमध्ये जाऊन बघा, ज्यावेळेला शेजारी दुर्गंध येतो त्यावेळेला कळतं नेमकं काय झालं आणि काय नाही, काही घेणं देणं नाही. तिघांनी विचार केला, नको आता आपण उरलेलं आयुष्य गावाकडे जाऊयात, छान राहूयात. तिघं गावाकडे आले महाराज, आता शेताकडे निघालेत फिरायला. शेताकडे फिरायला निघालेत, एक माणूस कलिंगड घेऊन बसलाय, टरबूज कलिंगड, हां ओके ना वाक्य, का टरबूज म्हणू का कलिंगड म्हणू हे सांगा मला, तुम्ही एवढे गंभीर का बरं, म्हणजे नाही का कलिंगड आहे की नाही, कितीला आहे कलिंगड, म्हटले 30 रुपयाला, द्या कापून द्या कलिंगड, मीठ वगैरे टाकून द्या, दिलं महाराज. तिघांनी कलिंगड खाल्लं, आता साधारण कलिंगड एवढं तरी आहे, तिघांनी खाल्लं छान वाटलं. आता थोडे पुढं गेले, एक आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाखाली पाड पडलेला होता, एकानं तो पाहिला, दोघांच्या आधी एकानं पाहिला आणि तो पटकन पुढं गेला, त्यानं तो पाड उचलला. आता तोही पाड तिघांनी खाल्ला, कोणी कोय खाल्ली कोणी कातडं खाल्लं, पण त्याच्यात एकलंही डेंजर होतं खायला, आणि ज्याला लई आंबा आवडायचा त्यालाच नेमकी कातडं कमी आलं होतं, त्यानं अगदी चावून चावून ते कातडं गिळून घेतलं महाराज, तो एवढा आंबा गोड लागला त्याला, ऐका नाही, तो आंबा कातडं संपलं आणि तो त्या बाकीच्या दोघांना म्हणतोय अरे काय रे, आपण मागाशी कलिंगड खाल्लं, म्हटले हो, कलिंगड केवढं होतं, मोठं होतं, म्हटले कलिंगडाचा वेल केवढा असतो, कलिंगडाचा छोटा असतो, वेल छोटा आहे कलिंगड मोठा आहे, काही देवाला अक्कल आहे का, म्हटला डायरेक्ट देवाची अक्कल, देव कायच्या बापाच्या घरचा आहे का महाराज, डायरेक्ट अक्कल काय, म्हटलं देवाला अक्कल नाही का बरं, बाकीचे दोघं म्हणजे एवढा हायपर का होतो, झालं काय, म्हटले बघा ना मग अशी का, आपण कलिंगड खाल्लं, कलिंगड मोठा आहे वेल छोटा आहे, आ देवाला काही कळत आहे का, म्हटले एवढं मोठं आंब्याचं झाड आहे आणि पाड केवढा आहे, आंब्याचं झाड जर मोठं आहे तर पाड सुद्धा कसा पाहिजे होता, मोठा, मोठा किती कलिंगड आहे एवढा पाहिजे होता, म्हटले म्हणजे त्याच्या अकलीप्रमाणे चालायचं आहे आपल्याला, त्याची अक्कल अशी आहे त्याला असं म्हणायचं आहे, कलिंगड हे कैरी एवढं पाहिजे होतं आणि कैरी ही कलिंगडा एवढी पाहिजे होती, पा याची अक्कल आता काय, म्हटले देवाला काही कळत नाही काय नाही, देव म्हटलं अरे मी बनवलंय म्हटलं याला आणि हे माझीच अक्कल काढत आहे, ता म्हटलं एका मिनिटात सांगतो तुला, हा जिथं उभा होता ना शेंड्या एक कैरी होती महाराज, ही याच्याच उदाराकरता देवाने ठेवली होती, आंबा उतरायला गेल्यानंतर ती खुडीत आली नव्हती, ती आंब्याच्या डगळ्याखाली लपून बसलेली कैरी होती, देव म्हटला ठीक आहे माझी अक्कल काढतो का, थांब एका मिनिटामध्ये, हा उभा जसा स्वसाट्याचा वारा सुटला, जशी वरून कैरी सुटली तशी त्याच्या डोक्यात, आता डोक्यावर कैरी बसल्या होती ना, काही गुदगुले केल्या असतील का कैरीनं महाराज, बेशुद्ध झालं हे,
खाली पडलं मारा तोंडातून फेस यायला लागला. जवळ शेतकरी राजा होता तो धावतच आला, याच्या तोंडावर पाणी मारलं, याला पाणी पाजलं. आता हे 10 मिनिटांनी शुद्धीवर आलं आणि म्हणतो मी कुठंय. हे तो शेतकरी म्हणतो आंब्याच्या झाडाखालीचे म्हटले, कुठं नाही गेला तो. म्हटले काय रे तुझ्या अकलीप्रमाणे, तू तर देवाची अक्कल काढून मोकळा झाला, तुझ्या अकलीप्रमाणे आ कलिंगड हे कैरी एवढं पाहिजे होतं आणि कैरी ही कलिंगडा एवढी पाहिजे होती. तुझ्या अकलीप्रमाणे कैरी जर कलिंगडा एवढी असती आणि ती तुझ्या डोक्यात बसली असती तर तू पाणी मागितलं असतं का? मडक काय काय मागितलं असतं? अरे जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपोलिया. संपूर्ण सत्ता ज्याच्या हातामध्ये त्याच्याबद्दल संशय नाही घ्यायचा महाराज. आम्हाला कोणत्या नवीन गावात जायचं असेल तर आम्ही मोबाईल काढतो, मॅप लावतो, त्या साह्याने जातो. त्या पशु पक्ष्यांना कोणी मॅप शिकवलं सांगा ना. अरे पूर्वीच्या काळी ना कोंबड्या जास्त पाळल्या जायच्या, आता मला जास्त दिसत नाही प्रमाण, पण ते कोंबड्या अशा अंगणात असायच्या आणि जी घार आहे ना घार ती उंच असायची, त्या कोंबडीवर भरारी घ्यायची आहे तिला बघा. आणि त्याच कोंबड्यांच्या जवळ एक बाळ बसलेलं आहे, हातामध्ये खाऊचा पुडा आहे. आणि ज्यावेळेला त्या घरातली मालकीण बाहेर येते, कोंबड्या ती पिलं पळून जातात आणि ती मालकीण ज्यावेळेला दुसऱ्या कामाला लागते ना, या बाळाच्या हातामध्ये खाऊचा पुडा आहे, कितीतरी उंच असणारी घार बरोबर खाली येते आणि बाळाच्या हातातला अलगद खाऊचा पुडा उचलून नेते. तिला कोणी नियमबाजी शिकवली? तो देव आहे. आपण डोकं लावायचं नाही महाराज, 12 गाव अग्नी कसा गिळला आणि काय कसं झालं नाही. तुम्ही फक्त काय करा ना, त्याचं चिंतन तुम्ही करा. प्रत्येकाची आवड एक असू वेगवेगळी असू शकते, मान्य आहे. आमचं महिला मंडळ आता महिला सप्ताह म्हणून जास्त गर्दी असेल कदाचित, पण एरवीही नाही जरी 7 दिवस कीर्तनाला आल्या तर काल्याच्या दिवशी आल्याशिवाय राहणार नाही. येतात येतात काय आला पंग जेवायला? नाही ना, तसं नाही. त्यांना तो देव आवडतो महाराज. तुमचा देव वेगळा आहे, आमचा देव वेगळा आहे. कसं काय? काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिल यार है. बाकीच्या देवांपेक्षा आम्हाला कन्हैया फार प्रिय आहे महाराज, खूप आवडतो तो. बस त्याचं जरी चिंतन केलं तर जीवनाचा उद्धार आहे. हरी बरहा पीडम नटवर वपू कर्ण यो करणी कारम बिब्रद वास कनक कपिशम वैजयंती च मालम रंध्रान वेणोर्धर सुदया पुरयन गोप वृंदे. आम्हाला आवडतो तुम्हाला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा नाही रवी शशिकळा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करा कटेवरी ठेवनिया. कोणत्याही देवाला जिंका, विठ्ठल माझा आहे, मी त्याचा आहे, बस त्याच्याशिवाय दुसरे या जगामध्ये काहीच नाही. का? कारण तो पहिलाही होता, तो आताही आहे आणि तो
उद्या ही राहणार आहे. मला सांगा, बा शाळेत जातोय, बारा खडे शिकत असताना पहिला अक्षर शिकवलं जातं काय? अ. बरोबर ना? अ. अ च्या आधी काय जरा सांगाल का? अ च्या आधी, अ च्या आधी काय? अ अ अ च्या आधी काय सांगा ना. आहे का काय? तसं पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. जसं अच्या नंतर आ ई ई ई ओ ओ भरपूर नंतर शिकवलं जातं, तसं पहिला तू आहे. काल तो होता, आज तू आहे, उद्या तो राहणार आहे. एकच वाक्य, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्या विठ्ठलाला आपलं करा. साधू संतांनी त्या देवाला आपलं केलं, 100 कौरव होते आणि पांडव 5च होते. 100 एकही वाचलं नाही आणि 5 एकही गेलं नाही महाराज. का? 5च होते पण देव त्यांच्या बाजूला होता. तुकोबाराय म्हणतात, मी काळ इंद्रिय बाकी का गेलोच नाही, मी फक्त एक केलं. काय? मी त्या देवाला जिंकण्याचा सतत प्रयत्न केला. आणि अजून उद्धार म्हणाल तर मला त्यांची संगती घडली आणि जीवनात जे भय असत ते भय संपून गेलं. अभंगाचं दुसरं, तुम्ही सांभाळीले संते. मी त्यांची संगती केली, त्यांनी मला सांभाळलं. असं नाही त्यांच्या जवळ तुम्ही गेलात तर तुम्हाला तर दूर लोटणार नाही. अहो रेड्यानं संगती रेड्याला झाली महाराज, अधिकार इतका प्राप्त झाला. निर्बुद्ध असणारा प्राणी म्हणजे रेडा. त्याच्या समोर आज लोक एकादशीला कीर्तन करायला लागले, द्वादशीला पारणं सोडायला लागले. नुसतं स्पर्श झाला, त्या खांबाला टेकून फक्त ज्ञानेश्वरी सांगितली आहे. आणि त्या खांबाकरता आज मंदिर उभं राहिलं. फक्त संगती आहे महाराज, मी त्यांची संगती जीवनात केली, अंतकरणातली भीती माझी संपून गेली. मला असं वाटतं की आपणही संगती साधूंची, नाही माहिती आपल्याला होईल का नाही, परंतु चांगल्या माणसाची नक्की संगती करत जावी. आता काही काही लोकांचं म्हणणं असतं, आपल्या मागं लई माणसं आहे. अरे लई काय सांगा, लई माणसं आपल्या मागं. ज्यांना असं वाटतं ना आमच्या मागं लई माणसं, त्यांनी फक्त ज्यावेळेला दुःख येईल ना त्यावेळेला बघायचं. एक उदाहरण देऊ, गुळ आहे, गुळ इथं आहे पा. आता आज गुळ द्यायलाच कोणी नाही. एरवी मला खायचाही नाही, मी खातही नाही, त्याचं कारण सांगते मी. गुळ देणाऱ्याला विचित्र, ते नाक पुशीन, कुठं गाम पुशीन, डोक्याला हात लावील आणि घ्या ताई गुळ. कशी काय खाईल, मी तर गुळ खातच नाही बाबा ना का, मी ते बघितलंय. पण जे माग टाळकरी असतात त्यांना काय माहिती पुढं काय पराक्रम चालू आहे. ते चोपदार काकांना खुणवतात, चोपदार ताईला, ओ ताई गुळाची वाटी घ्या. घसा बसला, ताईला काय घेणं देणं आहे, ताई पाहते पण ती तसंच वाटी उचलते. मग आखे टाळकरी एक एक खडा खाऊन संपून टाकतात गुळ. पण इथं मी थोडंसं चिंतन केलं, गुळ मांडपात आला का इथं मुंगळे येतात, एरवी माशा असतात महाराज. आता गुळ इथं ठेवला का माशांना तुम्ही आमंत्रण देता का? फोन लावता, बाई या गुळ आहे इथं या. आहे का आमंत्रण? इथं आता मुंगळे आहेत, यांना आमंत्रण दिले का कोणी? गुळ आहे इथं, तुम्ही याच. हा गुळ आला का माशा आल्या, मुंगळे आले, गुळ संपला. ताळकऱ्यांनी गुळ संपवला, वाटीतला गुळ संपला का त्या माशा त्या मंडपाच्या पाठीमागं अशा चुंगाट पळून जातात महाराज, धूळ सुद्धा दिसून देत नाही धूळ. मला काय सांगायचं माहिती आहे तुम्हाला? असतील शिते जमतील भूतांना तोटाच नाही महाराज, आहे की नाही? पण खरी खरी वेळ आली ना मग कळतं आपलं कोण आहे, परख कोण आहे की नाही. संगती अशी नको, संगती असावी महाराज. आपला मित्रपणा असा असावा. धर्मवीर संभाजीराजांचं उदाहरण डोळ्यापुढं आणा. आता बरेच लोक मालिका बघतायत, तुमच्या डोळ्यापुढे एक प्रसंग मी फक्त आणून देते. कारभारी फितूर झाले महाराज, शिक्षेची अंमलबजावणी करायची आहे, कोणीच तयार होईना. कोण म्हणतंय त्या अनाजी पंतांच्या समोर आम्ही लहानचं मोठं झालोय, कोण म्हणत नाही रे बाबा त्यांच्यापासून लांबच राहिलेलं बरं. संभाजीराजांना प्रश्न पडतोय, आता शिक्षेची अंमलबजावणी कोण करणार? आणि मग एक समोर येतात, त्यांचं नाव आहे कवी कलश. ते म्हणतात, राजा कोणीच नसू द्या, ज्यावेळेला कोणीच नाही त्यावेळेला मी आहे. आणि तेच घडलं शेवटच्या काळामध्ये. अरे ज्यावेळेला माझ्या धर्मवीर संभाजीराजांची कातडी सोलण्यात आली, मोठे मोठे फोड आले होते, फोड फोडून त्याच्यामध्ये मिरची भरण्यात आली, यातनांचा नुसता कल्लोळ आणि जाळ उठत होता. कुणी यावं तलवारीनं डोसावं, कुणी यावं तुंकावं, कुणी यावं नख ओरबाडावी, कुणी यावं एक एक रोम उपटावा, कुणी यावं मान पिरगडावी, यातनांचा कल्लोळ आणि जाळ उठत होता.
माझा राजा झुकत नव्हता, सोबत कवी कलश होते, पण कवी कलश जर असं म्हटले असते, यातनांचा कल्लोळ आणि जाळ आहे, हा खूप त्रास आहे, मी यांची चाकरी करतो, मी यांच्याकडून जातो म्हणजे मी सुखानं राहू शकतो, असं म्हटले का? नाही महाराज, राजा मी मेलो तरी चालेल, पण मी तुमची संगती सोडणार? संगती असावी तर अशी असावी महाराज, टेबल फ्रेंडशिप काही कामाची नाही. चांगल्याची संगती केली जीवन चांगलं होईल, वाईटाची संगती केली जिंदगीची बर्बादी आहे. तुकोबाराय म्हणतात मी बाकीच्यांच्या संगतीत कधी गेलोच नाही मुळात. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे